मनी लॉन्ड्रिंग में 100 कोटींच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आपल्यावर कारवाई करू नये यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सर्व मागण्या नामंजूर करीत याचिका फेटाळून लावली. देशमुख यांना कुठलाही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला असल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणात देशमुख यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांना कुठलाही अंतरिम दिलासा देता येणार नाही. देशमुख यांना सीआरपीसी अंतर्गत दाद मागता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशमुखांना अटक टाळण्यासाठी रीतसर जामिनाचा अर्ज करावा लागणार आहे. आपल्या विरुद्ध होत असलेल्या तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करण्यात यावे, अटकेच्या कारवाईस वजाव करण्यात याव्या अशा मागण्या त्यात होत्या. देशमुख यांच्यावर राजकीय कारणांवरून कारवाई होत असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांचे 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. शंकर रंजित साठी ब्युरो रिपोर्ट.